महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत GCC TBC 40 वर्ड्स पर मिनिट ही परीक्षा इंग्रजी, मराठी व हिंदी या तीन माध्यमातून घेण्यात येते. या परीक्षेचा ओव्हरव्ह्यू येथे आपण पाहत आहोत. GCC TBC म्हणजेच गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. परीक्षा कालावधी 89 मिनिटांचा म्हणजेच 1.5 तास असेल. या परीक्षेमध्ये पुढील प्रमाणे 3 विभाग असणार आहेत. विभाग 1 GCC TBC 40 शब्द प्रति मिनिट कॉम्प्युटर अभ्यासक्रमावर आधारित ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, 25 वस्तुनिष्ठ प्रश्न, वेळ 25 मिनिटे, एकूण गुण 50, पास होण्यासाठी किमान गुण 50% म्हणजेच 25. विभाग 2 कॉम्प्युटर प्रॅक्टिकल परीक्षा, ईमेल, वेळ 8 मिनिटे, एकूण गुण 5, लेटर, वेळ 30 मिनिटे, एकूण गुण 15, तक्ता किंवा स्टेटमेंट, वेळ 20 मिनिटे, एकूण गुण 10. या तीनही प्रश्नांसाठी एकत्रित पासिंग पद्धती असेल. म्हणजेच या तीनही प्रश्नांमध्ये मिळून विद्यार्थ्याला किमान 15 गुण मिळाले तर तो विद्यार्थी या विभागामध्ये पास होईल. विभाग 3 गती उतारा, 40 शब्द प्रति मिनिट गती उतारा, वेळ 7 मिनिटे, एकूण गुण 20. या प्रश्नामध्ये पास होण्यासाठी 50% गुणांची आवश्यकता आहे. म्हणजेच किमान 10 गुण मिळवल्यास विद्यार्थी या प्रश्नामध्ये पास होईल. विभाग 1 नंतर विभाग 2 आणि शेवटी विभाग 3 या क्रमानेच विभाग स्क्रीनवर येतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता आपण प्रत्यक्ष परीक्षा व त्याबाबतची व्हिडिओ क्लिप पाहूया. सर्वप्रथम विद्यार्थ्याला लॉग इन विंडो दिसेल. येथे विद्यार्थ्याने त्याला मिळालेला सीट नंबर टाईप करावायचा आहे आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन बटनावर क्लिक करावे. यानंतर विद्यार्थ्याला त्याचे ऍडमिशन कार्ड दिसेल. त्यावरील सर्व माहिती विद्यार्थ्याने तपासून पाहावी. याखाली एक्झाम कंट्रोलर त्याचे लॉग इन आणि पासवर्ड टाईप करेल. जर विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्यास 10 मिनिटांपर्यंत उशीर झाला तर त्याला परीक्षेस बसता येईल. मात्र असा झालेला उशीर हा लेट टाइम म्हणून नोंदवला जाईल व ही मिनिटे त्याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या वेळेमधून वजा केली जातील. 10 मिनिटांहून अधिक उशीर झाल्यास परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने परीक्षा कक्षात वेळेवर हजर राहण्याची दक्षता घ्यावी. एक्झाम कंट्रोलरने लॉग इन केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवरील सूचना विद्यार्थ्याने वाचून घ्याव्यात व स्टार्ट एक्झामला क्लिक करावे. आता आपली परीक्षा सुरू झाली आहे. एक महत्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नासाठी एक निश्चित कालावधी आहे. कॉम्प्युटर स्क्रीनवर वरील बाजूला साधारण मध्यभागी टाइमर दिसेल. वेळेआधी प्रश्न पूर्ण झाल्यास सबमिट करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेले आहे. परंतु जर त्या प्रश्नाची निश्चित केलेली वेळ संपली तर प्रश्न ऑटोमॅटिक सबमिट होईल. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हा 50 गुणांचा पहिला विभाग सुरू होईल. यामध्ये एकूण प्रश्नसंख्या 25 असेल व वेळ 25 मिनिटे असेल. हे प्रश्न इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. प्रश्नाखाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शनला क्लिक करून उत्तर नोंदवावयाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करून पुढील प्रश्नाकडे जाता येईल. परंतु विद्यार्थ्यास एखादा प्रश्न कठीण वाटत असल्यास तो न सोडवता नेक्स्ट बटन दाबून पुढील प्रश्न सोडवता येईल. असे कठीण वाटणारे प्रश्न वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यास पुन्हा सोडवता येतील. सोडविलेल्या प्रश्नांचे अंक हिरव्या रंगांमध्ये आणि न सोडविलेल्या प्रश्नांचे अंक लाल रंगांमध्ये दिसतील. जर विद्यार्थ्यांनी वेळेआधी प्रश्न सबमिट केला तर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द ऑब्जेक्टिव्ह सेक्शन असा कन्फर्मेशनसाठी पॉप अप ओपन होईल. जर विद्यार्थ्याने चुकून सबमिट बटन दाबले असेल किंवा वेळ शिल्लक असल्यामुळे विद्यार्थ्याला जर प्रश्न पुन्हा तपासून पाहायचे असतील तर विद्यार्थ्याने येथे नो या बटनावर क्लिक करावे. यस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या पहिल्या विभागानंतर प्रॅक्टिकल प्रश्नांचा दुसरा विभाग सुरू होईल. प्रॅक्टिकल विभागात पहिला प्रश्न ईमेलचा असेल. यासाठी गुण 5 आहेत व वेळ 8 मिनिटे आहे. ईमेल क्वेश्चन्स स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसेल. तो परीक्षार्थीने उजव्या बाजूला असलेल्या अँसर शीटमध्ये जसाच्या तसा टाईप करायचा आहे. टाईप करत असताना जर काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल. शेवटी 2 फाईल अटॅचमेंट्स दिलेल्या असतील. त्या अटॅच करून सेंड या बटनावर क्लिक करावे. सेंड या बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होणार आहे. येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द ईमेल सेक्शन असा कन्फर्मेशन साठी पॉप अप ओपन होईल. यस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल. यानंतर प्रॅक्टिकल विभागातील दुसरा प्रश्न पत्र किंवा लेटर असेल. 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर म्हणजेच रिझ्यूम या दोन्हीपैकी कोणतेही एक पत्र येईल. लेटरचा हा प्रश्न
अनफॉर्मॅटेड म्हणजेच पत्राचे कंटेंट्स प्रश्नामध्ये सरळ ओळींमध्ये दिसतील. प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. यासाठी गुण 15 आहेत व वेळ 30 मिनिटे आहे. परीक्षार्थींनी उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीटमध्ये त्याला दिलेले लेटर परीक्षा परिषदेकडून 40 वर्ड्स पर मिनिट्स या परीक्षेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून टाईप करायचे आहे. टाईप करत असताना जर काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल. लेटर पूर्ण झाल्यावर सबमिट करायचे आहे. येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द लेटर सेक्शन असा कन्फर्मेशनसाठी पॉपअप ओपन होईल. यस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल. यानंतर प्रॅक्टिकल विभागातील तिसरा प्रश्न स्टेटमेंटचा असेल. प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. यासाठी गुण 10 आहे व वेळ 20 मिनिटे आहे. परीक्षा परिषदेकडून 40 वर्ड्स पर मिनिट्स या परीक्षेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचा अवलंब करून परीक्षार्थींनी उजव्या बाजूला असलेल्या आन्सर शीटमध्ये स्टेटमेंट टाईप करायचे आहे. टाईप करत असताना जर काही चुका झाल्या तर विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल. स्टेटमेंट पूर्ण झाल्यावर सबमिट करायचे आहे. येथेही आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द स्टेटमेंट सेक्शन असा कन्फर्मेशनसाठी पॉपअप ओपन होईल. यस बटनावर क्लिक केल्यावर प्रश्न सबमिट होईल. परीक्षेत शेवटच्या तिसऱ्या विभागात स्पीड पॅसेजचा प्रश्न असेल. प्रश्न स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसेल. स्पीड पॅसेज सुरू होण्यापूर्वी स्क्रीनवर 30 सेकंदांचा काउंटडाऊन टाइमर दिसेल. या 30 सेकंदात विद्यार्थ्या स्पीड पॅसेज टाईप करता येणार नाही. 7 मिनिटात विद्यार्थ्याचा स्पीड पॅसेज पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्पीड पॅसेज साठी 20 गुण आहेत. स्पीड पॅसेज संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना, स्पीड पॅसेज मध्ये विद्यार्थ्याने चुका दुरुस्त करू नये. स्पीड पॅसेज मध्ये जर विद्यार्थ्याने बॅकस्पेस किंवा डिलीट कीज वापरून चुका दुरुस्त केल्या तर अशा दुरुस्त केलेल्या प्रत्येक शब्दाची एक चूक मोजली जाऊन प्रत्येक चुकीसाठी अर्धा गुण कमी करण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. GCC TBC 40 वर्ड्स पर मिनिट्स या परीक्षेसाठीच्या बिझनेस लेटरचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत. लेटरचा प्रश्न अनफॉर्मॅटेड असेल म्हणजेच पत्राचे कंटेंट्स प्रश्नामध्ये सरळ ओळींमध्ये दिसतील. प्रश्नाचे कंटेंट्स पूर्ण दिसत नसतील तर हॉरिझॉन्टल बारच्या सहाय्याने योग्य पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यावा. पत्र सुरू करण्यापूर्वी प्रथमतः प्रश्नपत्रके दिलेल्या सूचना व्यवस्थित समजून घ्याव्यात. नंतर पत्र टाईप करण्यास सुरुवात करावी. ज्या ठिकाणी ओळ बदलणे अपेक्षित असेल तिथे प्रश्नामध्ये डॅश डॅश अशी रेख दिसेल. एंटर की प्रेस करून ओळ बदलावी. संपूर्ण पत्र प्रथमतः लेफ्ट साइडला टाईप करून घ्यावे. पत्रामध्ये जिथे जिथे ईमेल किंवा वेबसाईट ऍड्रेस असेल तिथे तो निळ्या रंगामध्ये येऊन त्यास हायपरलिंक दिसू शकते. विद्यार्थ्याने ती तशीच ठेवावी. ईमेल आणि वेबसाईट टाईप झाल्यानंतर दोनदा एंटर करून बॉटम बॉर्डर करावी. टू किंवा प्रति नंतर पत्ता टाईप करू नये. येथे आपल्याला मेलमर्कचे फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत. लेटर टाईप करत असतानाच आवश्यक त्या ठिकाणी एंटर व टॅब द्यावेत आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू करावे. याकरिता बिझनेस लेटरचे प्रात्यक्षिक पहावे. कंपनीचे नाव बोल्ड व फॉन्ट साइज 24 करावा. आता कंपनीचे नाव व पत्ता माउसने किंवा कीबोर्डच्या सहाय्याने एकाच वेळी सिलेक्ट करून सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. एक महत्वाची सूचना, कंपनीच्या नावा व्यतिरिक्त कोणताही फॉन्ट विद्यार्थ्याने बदलू नये. असे केल्यास गुण कमी होतील याची नोंद घ्यावी. कंपनीच्या नाव व पत्त्याखाली असणाऱ्या टेलिफॅक्स, ईमेल, वेबसाईट असे शब्द माउस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्ट करून बोल्ड करावेत. यानंतर दोनदा एंटर करून आपण बॉटम बॉर्डर दिलेली आहे. बॉटम बॉर्डरच्या खाली रेफरन्स नंबर किंवा जावक क्रमांकानंतर एकही स्पेस न सोडता किमान 4 वेळा टॅप की दाबून दिनांक पुढे न्यावा. टू नंतर आता आपल्याला मेलमर्कचा वापर करून रेसिपिएंट लिस्ट करायची आहे. मेनू मधील मेलिंग टॅबला क्लिक करून सिलेक्ट रेसिपिएंटला क्लिक करावे. आता तुम्हाला न्यू ऍड्रेस लिस्ट तयार करायची आहे. प्रश्नामध्ये दिलेले दोन रेसिपिएंट्सची येथे एंट्री करायची आहे. पहिला रेसिपिएंट एंटर झाल्यावर न्यू एंट्रीला क्लिक करून दुसरी एंट्री करावी. टाईप केलेले रेसिपिएंटचे नाव पूर्ण दिसले नाही तर ते नेव्हिगेशन की मधील लेफ्ट एरो प्रेस करून तुम्ही पाहू शकता. दोन्ही एंट्री झाल्यावर ओके बटन क्लिक करावे. आता 2 च्या खाली आपल्याला मर्ज फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत. यासाठी 2 च्या खाली क्लिक करावे आणि रिबन मध्ये दिसत असलेल्या इन्सर्ट मर्ज फील्ड्स ला क्लिक करावे. फर्स्ट नेम इन्सर्ट करून एक एंटर द्यावा. ऍड्रेस लाईन 1 इन्सर्ट करून एक एंटर द्यावा. ऍड्रेस लाईन 2 इन्सर्ट करून
करून एक एंटर द्यावा. आता सब्जेक्ट सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे. त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे. याप्रमाणेच रेफरन्स सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे. त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे. आता प्रश्नामध्ये पॅराग्राफला जी स्टाईल असेल त्याप्रमाणे स्टाईल अप्लाय करावी. प्रस्तुत प्रात्यक्षिकांमध्ये ब्लॉक स्टाईल दिलेली असल्याने पॅराच्या सुरुवातीला टॅबचा वापर करू नये. आता माउस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने पत्राचा पहिला पॅरा सुरू होतो. तिथपासून थँकिंग यू किंवा कळावे धन्यवाद पर्यंत सिलेक्शन घेऊन पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी. आता प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज ची पोझिशन जशी सांगितली आहे तशी ठेवावी. उदाहरणार्थ राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइड. प्रस्तुत प्रात्यक्षिकांमध्ये राईट हँड साइड सांगितलेली असल्याने आपला विश्वासू किंवा युअर स्पेक्युली पासून खुद्दा पर्यंत माउस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्शन करावे व रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट 3.5 लास ड्रॅग करावे. या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. आता आपल्याला मर्ज फील्डचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे. त्यासाठी मेलिंग टॅबला क्लिक करून प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून पुन्हा प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करावे. आता तुमच्या पत्रामध्ये तुच्या पुढे रिसिपिएंट्स दिसतील. दोन्ही रिसिपिएंट्स पाहण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून प्रिव्हियस किंवा नेक्स्ट क्लिक करून बघू शकता. यानंतर फिनिश मेल मर्जला क्लिक करावे. अशा प्रकारे आपले पत्र संपूर्ण झाले आहे. GCC TBC 40 वर्ड्स पर मिनिट्स या परीक्षेसाठीच्या पर्सनल लेटर किंवा रिझ्यूम लेटरचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत. लेटरचा प्रश्न अनफॉर्मॅटेड असेल, म्हणजेच पत्राचे कंटेंट प्रश्नामध्ये सरळ ओळींमध्ये दिसतील. प्रश्नाचे कंटेंट पूर्ण दिसत नसतील तर हॉरिझॉन्टल बारच्या सहाय्याने योग्य पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यावा. पत्र सुरू करण्यापूर्वी प्रथमतः प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना व्यवस्थित समजून घ्याव्यात. नंतर पत्र टाईप करण्यास सुरुवात करावी. ज्या ठिकाणी ओळ बदलणे अपेक्षित असेल तिथे प्रश्नांमध्ये डॅश डॅश अशी रेख दिसेल. एंटर की प्रेस करून ओळ बदलावी. संपूर्ण पत्र प्रथमतः लेफ्ट साईडला टाईप करून घ्यावे. पत्रामध्ये जिथे जिथे ईमेल किंवा वेबसाईट ऍड्रेस असेल तिथे तो निळ्या रंगामध्ये येऊन त्यास हायपरलिंक दिसू शकते. विद्यार्थ्यांनी ती तशीच ठेवावी. टू किंवा प्रतिनंतर पत्ता टाइप करू नये. येथे आपल्याला मेल मर्जचे फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत. लेटर टाइप करत असतानाच आवश्यक त्या ठिकाणी एंटर व टॅब द्यावेत आणि नंतर फॉर्मॅटिंग सुरू करावे. याकरिता पर्सनल लेटरचे प्रात्यक्षिक पाहावे. पत्रातील पर्सनल डिटेल्स टाइप करत असताना जी विसर्ग चिन्हे म्हणजेच कोलन आहेत ती एका खाली एक येतील याची दक्षता घ्यावी. या प्रात्यक्षिकात नेम नंतर 3 टॅब्स देऊन विसर्ग चिन्ह दिले आहे व त्याखाली बाकीची विसर्ग चिन्ह घेतली आहेत. क्वालिफिकेशन नंतर 2 एंटर द्यावे. येथे आपल्याला टेबल इन्सर्ट करायचा आहे. प्रश्नामधील टेबलला किती कॉलम्स व रो आहेत ते बघून घ्यावे व त्याप्रमाणे इन्सर्ट टेबल मध्ये जाऊन टेबल इन्सर्ट करावे व कंटेंट टाइप करून घ्यावे. टेबल खाली एक ब्लँक ओळ असावी. पुढील सर्व मॅटर टाइप करून घ्यावा. आता फॉर्मॅटिंग सुरू करावे. नाव बोल्ड करावे. नावापासून दिनांक पर्यंत सिलेक्शन करावे आणि रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट 3.5 लास ड्रॅग करावे. टू नंतर आता आपल्याला मेल मर्जचा वापर करून रिसिपिएंट लिस्ट करायची आहे. मेनू मधील मेलिंग टॅबला क्लिक करून सिलेक्ट रिसिपिएंटला क्लिक करावे. आता तुम्हाला न्यू ऍड्रेस लिस्ट तयार करायची आहे. प्रश्नामध्ये दिलेले 2 रिसिपिएंट्स ची येथे एंट्री करायची आहे. पहिला रिसिपिएंट एंटर झाल्यावर न्यू एंट्रीला क्लिक करून दुसरी एंट्री करावी. टाइप केलेले रिसिपिएंटचे नाव पूर्ण दिसले नाही तर ते नेव्हिगेशन की मधील लेफ्ट एरो प्रेस करून तुम्ही पाहू शकता. दोन्ही एंट्रीज झाल्यावर ओके बटन क्लिक करावे. आता 2 खाली आपल्याला मर्ज फील्ड्स इन्सर्ट करावायचे आहे. यासाठी 2 खाली क्लिक करावे आणि रिबन मध्ये दिसत असलेल्या इन्सर्ट मर्ज फील्ड्स ला क्लिक करावे. फर्स्ट नेम इन्सर्ट करून 1 एंटर द्यावा. ऍड्रेस लाईन 1 इन्सर्ट करून 1 एंटर द्यावा. ऍड्रेस लाईन 2 इन्सर्ट करून 1 एंटर द्यावा. आता सब्जेक्ट सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे. त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे. याप्रमाणे रेफरन्स सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे. त्या पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे. आता प्रश्नामध्ये पॅराग्राफला जी स्टाईल असेल त्याप्रमाणे स्टाईल अप्लाय करावी. प्रस्तुत प्रात्यक्षिकामध्ये इंडेंट स्टाईल दिलेली असल्याने पॅराच्या सुरुवातीला टॅबचा वापर केला आहे. पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी. यानंतर पर्सनल डिटेल्सला क्लिक करून बोल्ड सेंटर व अंडरलाईन करावे. नंतर विसर्ग चिन्हाच्या डाव्या बाजूला
असलेले नेम पासून क्वालिफिकेशन पर्यंतचे टेक्स्ट बोल्ड करून घ्यावे. आता टेबल फॉरमॅट करूया. संपूर्ण टेबल सिलेक्ट करावा व त्यास सेंटर अलाइन करावे. यासाठी टेबलच्या डाव्या बाजूला वरती असलेला फोर हेडेड एरो क्लिक करावा, म्हणजे संपूर्ण टेबल सिलेक्ट होईल. कॉलम हेडिंग सिलेक्ट करून बोल्ड करावे. टेबल नंतर असलेला पॅराग्राफ्सना इंडेंट स्टाईल अप्लाय करायची आहे. यासाठी पॅराच्या सुरुवातीस टॅब की प्रेस करावी व माउस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने थँकिंग यू किंवा कळावे धन्यवाद पर्यंत सिलेक्शन घेऊन पॅराग्राफला जस्टिफाईड अलाइनमेंट करावी. आता प्रश्नामध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोजची पोझिशन जशी सांगितली आहे तशी ठेवावी. उदाहरणार्थ राईट हँड साईड किंवा लेफ्ट हँड साईड. प्रस्तुत प्रात्यक्षिकांमध्ये राईट हँड साईड सांगितलेली असल्याने आपला विश्वासू किंवा युअर्स फेथफुली पासून नावापर्यंत माउस किंवा कीबोर्डच्या सहाय्याने सिलेक्शन करावे व रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकोनावर क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट 3.5 ला ड्रॅग करावे. या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करावी. आता आपल्याला मर्ज फील्डचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे. त्यासाठी मेलिंग स्टॅपला क्लिक करून प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून पुन्हा प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करावे. आता तुमच्या पत्रामध्ये 2 च्या पुढे रिसिपिएंट्स दिसतील. दोन्ही रिसिपिएंट्स पाहण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून प्रिव्हियस किंवा नेक्स्ट क्लिक करून बघू शकता. यानंतर फिनिश मेल मर्जला क्लिक करावे. अशा प्रकारे आपले व्यक्तिगत पत्र म्हणजेच पर्सनल लेटर संपूर्ण झाले आहे. GCC TBC 40 वर्ड्स पर मिनिट या परीक्षेसाठीच्या स्टेटमेंटचे फॉर्मॅटिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक येथे देत आहोत. क्वेश्चन पेपरच्या एक्सेल शीट मध्ये असेल त्याचप्रमाणे आन्सर शीट मधील एक्सेल शीट वरील सेल मध्ये स्टेटमेंट टाइप करणे आवश्यक आहे. या प्रात्यक्षिकामध्ये B3 या सेल मध्ये स्टेटमेंट सुरू झाले आहे. प्रश्नामधील सेलला क्लिक केल्यावर नेम बॉक्स मध्ये सेल ऍड्रेस दिसतो. तो विद्यार्थ्याने कन्फर्म करून त्याप्रमाणे आन्सर शीट मध्ये स्टेटमेंट सुरू करावे. संपूर्ण स्टेटमेंट शिकामध्ये दाखवल्याप्रमाणे टाइप करून घ्यावे. सिरियल नंबर साठी ऑटोफिल कमांड वापरायची आहे. सिरियल नंबर 1 टाइप करावा. रिबन मधील उजवीकडच्या कमांड्स बघण्यासाठी कोपऱ्यात असलेल्या एरोला क्लिक करून फिल बटनला क्लिक करावे. मग सिरीजला क्लिक करावे. एक डायलॉग बॉक्स दिसेल. तेथे सिरीज इन कॉलम टाइप लिनियर स्टेप व्हॅल्यू 1 टॉप व्हॅल्यू 1 करून ओके बटन क्लिक करावे. 1 ते 8 सिरियल नंबर फिल झालेले दिसतील. फिगर्स टाइप करत असताना 1000 सेपरेटर दाखवण्यासाठी कीबोर्ड वरील स्वल्प विराम म्हणजेच कॉमाचा वापर करावा. जसे 1.50.00 या बाबीसाठी परीक्षेत फॉर्मॅटिंग टूलचा वापर करू नये याची कृपया नोंद घ्यावी. तसेच मराठी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नात जर मराठी अंक असतील तर कीबोर्ड मधील QWERT च्या वर असणाऱ्या अंकांचा वापर करून मराठी अंक टाइप करावेत. इंग्रजी अंक असतील तर न्यूमेरिक कीपॅडचा वापर करून इंग्रजी अंक टाइप करावे. प्रश्नामध्ये शेवटी 4 फंक्शन्स दिलेली आहे. मेनू मधील फॉर्म्युला टॅबला क्लिक करून प्रश्नात सांगितल्याप्रमाणे त्या त्या सेल मध्ये योग्य ते फंक्शन्स वापरून रिझल्ट द्यावा. फंक्शन्स झाल्यावर कॉलम विड्थ मुळे जर रिझल्ट व्ह्यू न होता हॅश साइन आले तरी ते तसेच ठेवावे. आता फॉर्मॅटिंग सुरू करावे. सिरियल नंबर किंवा अनुक्रमांकाच्या कॉलमची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. पर्टिक्युलर्स किंवा विवरांच्या कॉलमची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. लीडर डॉटची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. शेवटच्या 4 रकान्यांची विड्थ ज्यामध्ये स्टॅटिस्टिक्स असते, चारही रकाने एकसारखी विड्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी चारही रकाने म्हणजेच कॉलम सिलेक्ट करून घ्यावेत व एकाच वेळी त्यांची विड्थ योग्य तितकी करून घ्यावी. रिबन मधील डावीकडच्या कमांड्स बघण्यासाठी कोपऱ्यात असलेल्या एरोला क्लिक करावे. आता मेन हेडिंग बोल्ड अँड अंडरलाईन करावे. नंतर संपूर्ण तक्त्याच्या मध्यभागी येईल अशा प्रकारे सिलेक्शन करून हेडिंगला मर्ज अँड सेंटर कमांड अप्लाय करावी व फॉन्ट साईज 16 करावा. एक महत्वाची सूचना, मेन हेडिंग व्यतिरिक्त कोणताही फॉन्ट विद्यार्थ्याने बदलू नये. असे केल्यास गुण कमी होतील याची नोंद घ्यावी. आता मेन हेडिंगच्या खालील रो मधील टेक्स्ट असलेली रो सिलेक्ट करून या टेक्स्टला मर्ज अँड सेंटर कमांडच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधील मर्ज अक्रॉस कमांड अप्लाय करावी व त्याला राईट अलाइनमेंट करावी. आता खालील प्रमाणे फॉर्मॅटिंग करावे. सिरियल नंबर व त्या खालील सेल सिलेक्ट करून त्यास बोल्ड आणि मर्ज अँड सेंटर करावे. पर्टिक्युलर्स व त्या शेजारील रकाना आणि या दोहोंच्या खालील सेल सिलेक्ट करून त्यास बोल्ड आणि मर्ज अँड सेंटर करावे. शेवटच्या 4 रकान्यांसाठी 2-2 रकान्यांना मिळून एक कॉलम हेडिंग आहे. प्रात्यक्षिकात दाखविल्याप्रमाणे या 2 रकान्यांना सिलेक्ट करून त्यास बोल्ड आणि मर्ज अँड सेंटर करावे. म्हणजेच आता मर्ज झालेले 2 रकाने व त्या खाली प्रत्येकी 2 उपरकाने
म्हणजे सब कॉलम्स दिसतील असे हे चार सब कॉलम्स सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे व त्यास सेंटर अलाइनमेंट करावे. आता आपल्या स्टेटमेंटचे सर्व कॉलम हेडिंग्स सिलेक्ट करून त्यास ऑल बॉर्डर अप्लाय करावी. आता 1 ते 8 सीरियल नंबर सिलेक्ट करावे व त्यांना सेंटर अलाइनमेंट करून घ्यावी. त्यानंतर पर्टिक्युलर्स मधील सर्व 8 आयटम सिलेक्ट करून त्याचे इंडेंट एका स्टेपने वाढवावे. आता त्या शेजारील रकान्यातील लीडर्स डॉट सिलेक्ट करून त्यांना सेंटर अलाइनमेंट करून घ्यावी. आपल्या स्टेटमेंटच्या कॉलम हेडिंग खाली असलेले संपूर्ण स्टॅटिस्टिक्स सिलेक्ट करावे व बॉर्डर मधून आउटसाइड बॉर्डर ला क्लिक करावे. नंतर पर्टिक्युलर्सचे 8 आयटम्स व लीडर डॉट्स सिलेक्ट करून आउटसाइड बॉर्डर करावी. नंतर शेवटच्या 4 कॉलम्सचे स्टॅटिस्टिक्स सिलेक्ट करावे व मोर बॉर्डर्स मध्ये जाऊन इनसाइड व्हर्टिकल बॉर्डर ला क्लिक करावे. शेवटी असलेल्या फंक्शनच्या 4 सेल्सना सिलेक्ट करून त्याला ऑल बॉर्डर्स करावी. मेन हेडिंग पासून संपूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करावे व त्याची व्हर्टिकल अलाइनमेंट मिडल ठेवावी. रिबन मधील उजवीकडच्या कमांड्स बघण्यासाठी कोपऱ्यात असलेल्या एरोला क्लिक करावे. मेन हेडिंग पासून संपूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करावे आणि होम टॅब मधील सेल्स ग्रुप मधील फॉर्मॅट कमांडचा वापर करून रो हाईट 25 करावी. स्टेटमेंट टाइप करताना जर काही चुका झाल्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्या दुरुस्त करून घ्याव्यात. अशा प्रकारे आपला तक्ता किंवा स्टेटमेंट आता संपूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा.